पुण्यात जयदीप भगत आपले प्रतिनिधी या विसर्जन मिरवणुकांविषयीची माहिती आपल्याला देत आहेत. जयदीप. खरं तर माझ्या प्रेक्षकांसाठी हा दृश्य आपण टॉप अँगलवरून देत आहोत. दंडिशा खंबाई गणपतीची विसर्जन मिरवणूक आहे सुरुवात झालेली आहे. पारंपरिक वाद्यांमध्ये या ठिकाणी आहे गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आपण पाहायला मिळतोय. खरं तर मोठ्या संख्येनं पुणेकर जे आहेत ते लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. बैल जोड्या आहेत आपण जोडलेला आपण बघू शकतो या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विसर्जनासाठी. आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहे ते उमांग मजल असा जो आहे तो रथ सजवण्यात आहे. पाहूया अशा लाईटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुणेकर बाप्पाला निरोप देण्यासाठी बाहेर पडले. खरं तर अनेकांची श्रद्धा या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवरती आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो बैल जोड्या देखील या रथाला लावण्यात आलेली आहे. खरं तर दरवर्षी जो आहे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो राज्यपासून प्रशासनाला श्रीमंत करावं म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो 4 वाजता काढण्याचा निर्णय आहे तो ट्रस्टने घेतला. आणि त्यानंतर यंदा दुसरं वर्ष आहे. आता साधारणतः 8 ते 8:30 या ठिकाणी विसर्जन उत्सव आहे तो अंदाज श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.